महाराष्ट्र बंद पर न्यायालय के आदेश के बाद महाविकास आघाड़ी की ओर से महाराष्ट्र में काली फीत लगाकर आंदोलन किया गया। इसी श्रृंखला में नागपुर शहर में भी कांग्रेस की ओर से विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार के नेतृत्व में आंदोलन किया गया। महाविकास आघाड़ी की ओर से महाराष्ट्र में हो रहे महिला अत्याचार के खिलाफ शनिवार को महाराष्ट्र बंद का निर्णय लिया गया था, मगर वकील सदावर्ते की याचिका पर सुनवाई करते हुए न्यायालय ने महाराष्ट्र बंद का निर्णय गलत होने का कहा था। न्यायालय के इस आदेश के बाद महाविकास आघाड़ी की ओर से शनिवार को काली फीत लगाकर आंदोलन किया गया है। इसी श्रृंखला में नागपुर शहर में कांग्रेस की ओर से विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार के नेतृत्व में आंदोलन किया गया। इस समय शहर अध्यक्ष विकास ठाकरे, विधायक अभिजीत वंजारी उपस्थित थे। महाविनाशी, महाभ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी बलात्कारी याला साथ देणाऱ्या सरकारचा, महाविनाशी महायुती सरकारचा निषेध आज आम्ही इथे करतो। या सरकारच्या काळामध्ये मागील 1 जानेवारी पासून तर आता ऑगस्ट पर्यंत 2141 महिलांवर मुलीवर अत्याचार झालेत। हा क्राइम रेट मागच्या 7 महिन्यांमध्ये 57% वाढला राज्यात, तरी पण हे इजा बिजा तिजा तिघेही महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे यांचं लक्ष नाही। गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये पूर्णतः कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही, मग हे करत काय आहेत राज्यात? लहान लहान मुलीवर बलात्कार होतोय, अत्याचार होतोय, शोषण होत आहे आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारचे सत्ताधाऱ्यांचे पक्षातील लोक म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो। FIR नोंदण्यामध्ये वेळ केला जातो, वेळ घालवला जातो, कारवाई करण्यामध्ये वेळ घालवला जातो आणि उच्च न्यायालयाने यांचा थोबाड लाल केल्यावर हे कारवाईसाठी पुढे येतात। जनता रस्त्यावर उतरल्यावर कारवाई होते, म्हणजे सरकार करत काय आहे? या सरकारची विकृत मानसिकता हे दाखवते की आपण सत्तेसाठी आहोत, आपण जनतेसाठी नाही। या राज्यामध्ये महिला असेल किंवा कोण असेल सुरक्षित नसले तरी त्यांच्याशी यांना काही देणं घेणं नाही, म्हणून या अशा नराधम सरकारचा, विकृत सरकारचा, चोर दरोडेखोर लुटारू सरकारचा निषेध करून या घटनामध्ये या कायदा सुव्यवस्था सुधारावी आणि दोषींना त्वरित फाशी द्यावी। रोज बलात्कारांच्या घटना होत आहेत, आता आठवड्याभरामध्ये नाशिकमध्ये झाली, ठाण्यात तर झालीच, अकोल्यामध्ये झाली, नागपुरात झाली, नागवीरमध्ये झाली, जळगावमध्ये घटना झाली। म्हणजे या राज्यातील क्राईम करणारी जी माणसं आहे किंवा असे क्राईम करतात किंवा गुन्हेगारी करतात या लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही, हे कायदा हातात घ्यायला लागले। याचं कारण स्पष्ट आहे की सर्व गुंड आता सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेले आहेत, त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। शिंदे सेनेमध्ये ठाण्यातील सर्व गुंड गेलेले आहेत, नागपुरामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे। क्राईम करत असताना कायद्याचा धाक असायला पाहिजेत, पण जे धाक देणारे प्रशासन आहे, पोलीस आहे, यांना सुद्धा आता काम करू दिलं जात नाही। तुम्हाला माहीत असेल की कामठी विधानसभा क्षेत्रातील कुराडीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी एका क्रिमिनलवर MTD अंतर्गत कारवाई केली आणि त्या तो कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाच्या जवळचा असल्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याची 6 महिन्याच्या आत बदली केली। हे काय दर्शवत आहे? सेल्फी काढले जात आहेत, मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून क्रिमिनल उभे असतात, तर हे संपूर्ण राज्य आता कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत या महाविनाशी सरकारने खड्ड्यात घातला आहे। तिजोरीचे लूट ओरबडून खाण्यामध्ये त्यांना स्वारस्य आहे, या पलीकडे यांना राज्याशी देणं घेणं नाही। लाडकी बहीण म्हणून आता आपण योजना आणली, 1,500 रुपये देण्यासाठी 200 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करताय। आज नागपुरामध्ये रेशीमबागमध्ये 30 तारखेला कार्यक्रम आहे, टेंडर काढलाय, टेंडर अजून फायनल झाला नाही, ते काम पेन्नाल टाकणाऱ्याचा ऑनलाईन टेंडर दिसतोय 2.5-3 कोटी रुपयाचा, पण त्या ठिकाणी एजन्सी जाऊन काम करताय। म्हणजे सर्व काम मॅनेज,
7 लाख कोटीचे टेंडर मॅनेज करून यांनी त्यातून 1,40,000 कोटी रुपये लुटले आहेत 20% प्रमाणे कमिशन घेऊन. कुठलाही टेंडरमध्ये फेअर टेंडर होत नाही, स्पर्धा होत नाही, आणि हे लुटारूचं सरकार महिलावर अत्याचार होत असताना मूग गिळून गप्प बसतो, बालिकेवर अत्याचार होत असताना त्या आरोपीला आणि हे कृत्य करणारे दिरंगाई करणाऱ्यांना प्रोटेक्शन देतं, यातूनच या सरकारची विकृत मानसिकता आता दिसते आहे. कोर्टाने यांना जोरदार थापड मारली आणि त्यानंतर यांनी कारवाई सुरू केली. कोर्टाचे जे कोर्टाने त्या ठिकाणी आपलं मत नोंदवलं त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की गुन्हा नोंदवण्यामध्ये पोलीस दिरंगाई करतात आणि याचाच अर्थ की पोलिसांना पोलीस कायदा जनता रस्त्यावर उतरतपर्यंत पोलीस कारवाई करत नाहीत. म्हणजेच या राज्यातील पोलिसांना सुद्धा भीती राहिलेली. कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.